आपल्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण गाळण्याची प्रक्रिया पाहिली ज्याद्वारे आपण खडूची भुकटी आणि पाणी यांचं मिश्रण एकमेकांपासून वेगळं केलं होतं जर आपल्याकडे असं एखादं मिश्रण असेल की जे दिसायला एकजिनसी एक, एक जीव असेल आणि अतिशय सूक्ष्म कण सगळ्या जागी अशा प्रकारे विखुरलेले असतील की गाळण्याची प्रक्रिया मिश्रण वेगळं करण्यासाठी उपयोगी पडत नाही आहे तर अशा वेळी आपण काय करायचं बघा आपल्याकडे एक असंच मिश्रण आहे ज्यात स्टार्च आणि पाणी आहे आपण स्टार्चला पाण्यापासून वेगळं करू शकतो का चला सगळ्यात आधी गाळण्याच्या प्रक्रियेचा उपयोग करूया आपण पाहू शकतो की स्टार्च गाळण्याच्या कागदामधून जातीय यातून एक गोष्ट स्पष्ट होते की याला वेगळं करण्यासाठी आपल्याला दुसरा उपाय विचारात घ्यावा लागेल आता आपण अपकेंद्रीकरणाचा वापर करून स्टार्च आणि पाण्याचं पृथककरण करणार आहोत याची कल्पना खूपच सरळ आणि यांत्रिक आहे पाणी आणि स्टार्च यांची घनता वेगवेगळी असते घनतेचा अर्थ प्रति एकक आकारमानामध्ये असलेलं वस्तुमान जर आपल्याला अधिक घनता असणाऱ्या पदार्थांना कमी घनता असलेल्या पदार्थांपासून वेगळं करायचं असेल तर आपल्याला अशा बळाची आवश्यकता भासेल की जे विविध घनता असणाऱ्या कणांना वेगळं करू शकेल उदाहरणार्थ जर आपल्याकडे एक पिशवी आहे ज्यात दगड आणि लाकडाचा भुसा आहे आपल्याला या दोघांना एकमेकांपासून वेगळं करायचंय यासाठी आपण हे मिश्रण पाण्यात टाकू ज्यावर पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव आहे यात आपल्या अधिक घनतेमुळे दगड खाली राहतील गुरुत्वाकर्षणाचं बळ त्यांना खालच्या दिशेला खेचतं तर दुसऱ्या बाजूला लाकडाचे तुकडे म्हणा किंवा स्क्रॅपिंग पाण्यावर तरंगतं परंतु अशा अनेक वस्तू असतात की ज्यांची घनता जवळपास सारखी असते आणि ज्यांना पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाच्या बळाचा वापर करत वेगळं करणं कठीण असतं अपकेंद्री यंत्रामध्ये अधिक घनतेवर अवलंबून बळ निर्माण करण्यासाठी एक मार्ग आहे त्या मिश्रणाला अपकेंद्रीमध्ये जोराने स्पिन करायचं अर्थात वेगाने फिरवायचं या मशीनमध्ये एक चकती असते जी जोरात फिरते या यंत्रामध्ये दोन परीक्षा नळ्या ठेवण्यासाठी भुजा असतात ज्यात नमुने ठेवले जातात चला एका वेगळ्या उदाहरणातून हे समजून घेऊया तुम्ही कधी फुगडीचा खेळ खेळलाय का स्पिन अर्थात गतीने फिरणे याच्यासारखंच असतं फुगडी खेळताना एक बल आपल्याला बाहेरच्या बाजूला ढकलत असतं तुम्ही हे अनुभवलंय का अगदी अशाच प्रकारे नमुन्यामध्ये किंवा मिश्रणामध्ये जे कण असतात ते बाह्य बल अनुभवतात ज्या कणांची घनता जास्त असेल त्या कणांवर अधिक बल लागेल आणि ते कण कमी घनता असलेल्या कणांच्या तुलनेत जास्त गतीने बाहेरच्या बाजूस जातील आणि परीक्षा नलिकेत तळाला जमा होतील अशा प्रकारे ते एकमेकांपासून वेगळे होतील तुम्ही पाहू शकता की जसं आपण मिश्रण तीव्र गतीने फिरवतो तसतसे ते रंगीत स्टार्च अपकेंद्रीकरणाद्वारे पाण्यापासून वेगळे होऊ शकतात एकदा यांचं पृथककरण झालं की आपण पाणी वेगळं करण्यासाठी त्याला निवळू किंवा गाळू शकतो सारांश अपकेंद्रीकरण हे विविध घनतेवर आधारित पृथककरणाच्या सिद्धांतावर काम करतं ज्या कणांची घनता अधिक असते त्यांच्यावर तुलनेने कमी घनता असणाऱ्या कणांपेक्षा जास्त बळ कार्य करतं यामुळे ते परीक्षा नलिकेच्या बाहेरच्या बाजूकडे जास्त गतीने जातात आणि परीक्षा नळीच्या तळाशी बसतात यामुळे ते दोन पदार्थ एकमेकांपासून वेगळे होतात आव्हान याच्या मदतीने स्वतः एक अपकेंद्री घरच्या वस्तूंच्या मदतीने तयार करा